श्री स्वामी समर्थ सर्वान्वर स्वामी कृपा कायमासा विहित स्वामी चरणी प्रार्थना। आजचे स्वामी संदेश ऐकण्यापूर्वी एक स्वामी बोध नक्की ऐका। आपल्या मुखात नित्य स्वामी नाम ठेवून हृदयावर चित्त स्थिर ठेवायचं आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहेत, स्वामी मला मार्गदर्शन करत आहेत हा अटूट अभेद विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कार्य करायचं आहे, मग बघा यश निश्चित आहे। आणखीन एक गोष्ट, बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांच्या घरी स्वामींची आरती होत नाही, कृपया आरती करत जा, कारण जेव्हा आपल्या घरात आरती चालू असते तेव्हा महाराजांची कृपा दृष्टी आपल्यावर पडते, जीवनातील अशक्य गंभीर व न सुटणारे प्रश्न सहज मार्गी लागतात। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। व्हिडिओ आवडला किंवा विचार आवडले तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, प्रयत्न सोडू नका, सुरुवात नेहमी कठीणच असते, तू कोणाला फसवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझी फसवणूक होऊ देणार नाही, संधी मिळेल तुलाही लगेचच हिरमोसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस, कोणतंही कारण असो रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा नंतर अंमलबजावणी करा, विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे, म्हणून विचार बदला आयुष्य बदलेल, संकट आलं म्हणून स्वप्न बदलू नका, स्वामी पाठीशी आहेत हे कधी विसरू नका, स्वतःला कमी समजू नकोस, काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो कोळशालाही हिरा बनवू शकतो, शांत बसून निरीक्षण करायला शिक, कारण प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं, इतरांवर अवलंबून राहणं शहाणपणाचं नाही, शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभं राहून काम केलं पाहिजे, हळूहळू सर्व काही ठीक होईल, सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो, अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको, अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील, फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला, जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचं नसतं, स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं, जीवनातील मागील आठवणी काढून रडायचं नसतं तर फक्त पुढच्या भविष्याचा विचार करायचा असतो, स्वामी म्हणतात ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ, तू घाबरू नकोस त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात, देव भिरकावून तुझी भीती, तूच आहेस तुझ्या जीवनाचा सारथी, देव भरपूर तुला देईल तुलाही, साफ ठेव फक्त तुझी नीती, फक्त कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा जर का आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीसोबत संवाद साधून मगच खात्री करा, एकाच जोकवर जर तुम्ही पुन्हा पुन्हा हसू शकत नाही तर मग ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा का रडताय, मनुष्याची आर्थिक स्थिती चांगली असली तरीही जीवनात खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते, कारण थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते, त्यामुळे स्वतःला कधी लहान समजू नका, दुखेने एक छान गोष्ट शिकवली, आयुष्यात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ असतो, एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल, आयुष्यात काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदल, पाणी गढूळ झालं तर त्याला ढवळत बसू नये, शांत ठेवून द्यावं, मग गाळ आपोआप खाली बसतो, तसंच जीवनात जर ताण आला तर बेचैन होण्यापेक्षा शांत राहून विचार करावा, उपाय नक्की सापडतो, परिस्थितीबद्दल काळजी करू नका, आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा, प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाहीत, लक्षात ठेवा आयुष्यात काही वादळे विचलित करण्यासाठी नाही तर तुमची वाट मोकळी करण्यासाठी येतात, नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही, जीव तेव्हा जातो जेव्हा तुम्हाला पोहता येत नाही, परिस्थिती कधीच समस्या बनत नाही, समस्या तेव्हा बनते जेव्हा ती परिस्थिती तुम्हाला हाताळता येत नाही, स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका, तुम्ही स्वतः स्वतःचे भाग्य विधाते आहात, त्यामुळे जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलता येत नसेल तर तुमची मनस्थिती बदला, श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी।
लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही। निश्चितच गेलेला दिवस बदलला जाऊ शकत नाही, परंतु येणारा दिवस बदलण्याचे तुमच्याच हातात आहे। वेळ लागेल जर तुम्ही कुठलीही नवीन सुरुवात केली असेल तर असं समजू नका की असं लगेचच होईल सगळं। सुरुवात कठीण असते, मेहनत करा, त्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला भेटेल। एका दिवसात काहीही होत नाही, धीर सोडू नका, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, पण थोडा संयम ठेवा, टेन्शन घेऊ नका, अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका। स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्यातल्या कितीही मोठा संकट असू द्या, तुम्ही त्यातून बाहेर निघणार हे निश्चित। पूजा करण्याआधी विश्वास ठेवायला शिक, बोलण्याआधी ऐकायला शिक, खर्च करण्याआधी कमवायला शिक, लिहिण्याआधी विचार करायला शिक, हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिक आणि मरण्याआधी जगायला शिक। समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे हे कधी विसरू नको। जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळालं नाही तर त्याच्यावर रागावू नका, कारण देव तुम्हाला जे आवडतं ते देत नाही, त्याऐवजी जे तुमच्यासाठी चांगलं आहे ते देतो। जर तुमच्याकडे कोणी भाकर मागत असेल तर त्याला देत जा, देवाचे आभार माना, कारण त्याने तुम्हाला देणाऱ्यामध्ये बसवलं आहे, मागणाऱ्यामध्ये नाही। तुमच्या आयुष्यातला जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे, अशा क्षणी कोणावरही विसंबून राहायचं नाही। आपला निर्णय चुकेल किंवा कोणीतरी तो बिघडावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही। स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहेत। आपल्या जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात, काही जण आपलं शुभ होत आहे म्हणून चिंतेत असतात। यश हे प्रयत्नाला चिकटलेलं असतं, प्रयत्न करत राहा, एक दिवस नक्की यशस्वी व्हाल। आयुष्यात तुम्ही काही नाही केलं तरी वेळ निघून जाणार आहे, म्हणून काहीतरी करा स्वतःसाठी। भीतीवर मात करा, तुमच्या मनातील भीती तुमच्या हरणाचे कारण बनत आहे, पराभवाची भीती बाळगू नका। गरजेपेक्षा जास्त विचार करू नका, इथे प्रत्येक जण प्रत्येकाचं नशीब स्वतः घेऊन आला आहे, त्यामुळे माझ्या कुटुंबाचे कसे होईल, माझ्या लेकरांचे कसे होईल, तुमच्या विचार करण्याने त्यांचे प्रारब्ध बदलणार नाही। संघर्ष करत राहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही, एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य उजळवू शकतो, म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा। रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, वय आहे वेळ आहे तोवर भविष्य भक्कम तयार करा। संयम ठेवा, संकटाचे दिवस जातील, आज जे तुम्हाला पाहून हसत आहे ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील। चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो, मग संकट कितीही मोठं असू द्या, फक्त आपण आपल्या प्रयत्नावर विश्वास कायम ठेवायचा। आयुष्य हा असा व्यापार आहे जिथे एक गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळत नाही। तुमच्या आयुष्यातल्या असंख्य समस्यांचे फक्त दोनच कारणे असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करतो। तुम्ही आयुष्यात काय गमावलं याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवला जातो। स्वामी म्हणतात, ही नियती तुझ्याकडून हिसकावून घेते, कारण त्यापेक्षाही अनमोल तुला देण्यासाठी तुझा हात रिकामा करत असते। अरे बाळा, मृत्यू म्हणजे दुःख नसून परतीचा प्रवास आहे। ज्याने इतका सुंदर जन्म दिला तो जन्माचा शेवट कधी वाईट करेल का? ही दुनिया तुझ्या बाह्य दिखाव्यावर तुझी किंमत करेल, पण मी मात्र तुझी नियत पाहून तुला फळ देईन। निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन, पुढे चाल मागे मी राहीन, कुठेही जा तेथे मी दर्शन देईन, एवढंच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्य करेन। श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी।